हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीपासूनची भाजी. ही कच्ची केळी पिकलेल्या केळीपेक्षाही जास्त पौष्टिक असते. याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात, फायबर्स असतात, त्याच्यामुळं पोटदुखीला वगैरे ही भाजी चांगली असते खाल्लेली. तर बनवूया आपण याची भाजी. केळी आपण पहिल्यांदाशी कापून घेऊयात. याला आपण बटाट्याच्या आकारासारखे चौकोनामध्ये कापून घेऊयात. खायला ही भाजी बटाट्याच्या भाजीपेक्षाही सुंदर लागते, टेस्टी. 2 चमचे तेल टाकून घेऊयात. असं तेल गरम झालेलं आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा मेथी दाणे, पत्ता, 2 चमचे चांगलं असं गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट आहे. 2 टोमॅटो हे पण ॲड करून घेऊया. असं चांगलं परतून घ्यायचं आहे. 1/4 चमचा हळदी, मिरची पावडर 2 चमचे ॲड करूयात. धना पावडर, 1/4 चमचा जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला. याला चांगलं परतून घेऊया तेलामध्ये, मसाल्यामध्ये. या कच्चे केळी, यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. चवीनुसार मीठ, यालाही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ग्लास पाणी टाकून असं 10 मिनटं याला शिजवून घेऊयात केळीला. 10 मिनटे झालेले आहेत आपली. पाहूया भाजी. बघूया शिजली की नाही भाजी आपली. भाजी आपली शिजलेली. थोडीशी कोथिंबीर टाकून करूयात गॅस बंद आणि या सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. अशी ही पौष्टिक आणि हेल्दी कच्च्या केळ्यापासून बनवलेली भाजी चविष्ट अशी तयार आहे. आणि ही तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा, खूप चविष्ट बनते. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.